नमस्कार मंडळी, डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक मनापासून खूप खूप स्वागत आहे। खानदेशमध्ये विशेष प्रकारचे करोडे बनवले जातात आणि याची खास प्रकारची भाजी बनवली जाते, ती आपण आज बघणार आहोत। या करोड्यांनाच काही ठिकाणी सांडगे असे सुद्धा म्हटले जाते। हे करोडे उडीद डाळ आणि मूग डाळ यांचे बनवलेले असतात। हे करोडे किंवा सांडगे कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी याआधी अपलोड केलेला आहे, जरूर बघा। झारीचे बनवलेले करोडे थोडेसे बारीक असतात आणि हाताचे बनवलेले थोडेसे जाडसर असतात, पण दोन्ही करोडे अगदी नरम आणि खुसखुशीत असे असतात। हाताने तोडले तर सहज तुटतात आणि आतूनही खूप पोकळ झालेले असतात आणि हे शिजायला काहीच वेळ लागत नाही, लवकर शिजतात। आता मी हे असे मोठे हाताचे बनवलेले करोडे हाताने असे बारीक करून घेते आहे। तुम्हाला जर असे करोडे घरपोच हवे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जॉईन होऊन आपली ऑर्डर देऊ शकता। करोड्याची भाजी बनवण्यासाठी मी एक मूठभर करोडे घेतलेले आहेत, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेले आहे, मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत, तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, सात आठ पाकळ्या लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे। तव्यावर तेल टाकून मी कांदा भाजून घेत आहे। विदर्भ भागामध्ये फक्त मूग डाळीचे सुद्धा करोडे बनवले जातात आणि त्या करोड्यांना आरोड्या असं म्हणतात आणि आरोड्यांची स्पेशल भाजी पण तिकडे बनवतात। करोड्यांची भाजी पातळही बनवली जाते किंवा घट्ट किंवा कोरडीसुद्धा बनवली जाते। आंब्याच्या रसासोबत सहसा करोड्यांची किंवा वड्यांची कोरडी भाजी बनवली जाते आणि ती खूपच टेस्टी अशी लागते। कांदा छान गुलाबी कलरवर परतल्यानंतर मिरच्यासुद्धा मी परतून घेते आहे। मिरच्या परतल्यानंतर मी शेंगदाणे पण परतून घेणार आहे आणि थोडेसे खोबऱ्याचा कीससुद्धा परतून घेणार आहे। करोड्यांची ही भाजी पारंपरिक पद्धतीने केली जाते। यामध्ये उडीद डाळ आणि मूग डाळ यांचं मिश्रण असल्यामुळे प्रोटीन्स भरपूर असतात, म्हणजेच इसेन्शियल अमिनो ॲसिड्स भरपूर असतात। या डाळींमध्ये फिनॉलिक ॲसिड, फ्लेवोनाइड्स, कॅफिक ॲसिड, सिनॅमिक ॲसिड यासारखे अँटीऑक्सिडंट्स असतात। यामुळे जे फ्री रॅडिकल्स असतात ज्यांच्यामुळे सूज, हृदयरोग, कॅन्सर आणि क्रोनिक डिसीजेस होतात त्यांना अटकाव होतो। करोडे जे मी हाताने चुरून घेतलेले होते ते मी तव्यावर टाकलेले आहेत, त्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालत आहे आणि हे गुलाबीसर रंगावर परतून घेत आहे। उडीद डाळ आणि मूग डाळ दोन्हीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतात, कॅल्शियम, फॉस्फरस आणि आयर्नसुद्धा असतात, ज्यामुळे बोन डेन्सिटी उत्तम राहते, हाडं मजबूत होतात आणि ऑस्टिओपोरोसिसपासून बचाव होतो। यामुळे हृदयरोगापासून बचाव होतो आणि LDL कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी होते। या डाळींमध्ये विटेक्झिन आणि आयसोविटेक्झिन नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे अँटी इन्फ्लेमेटरी रिझल्ट येतो आणि सनस्ट्रोक, हाय बॉडी टेम्परेचर यापासूनसुद्धा बचाव होतो। भाजलेलं कांदा, मिरची, लसूण आदी मी मिक्सरच्या जारमध्ये घालत आहे आणि यामध्ये कोथिंबीर, लसूण आणि कढीपत्तासुद्धा घालत आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मी वाटण वाटून घेत आहे। भाजी करण्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यात मी तीन चार चमचे तेल घातलेलं आहे। तेल तापल्यानंतर त्यात मी फोडणीसाठी मोहरी आणि जिरं घातलेलं आहे आणि त्यामध्ये जे आपण वाटण केलेलं आहे ते मी घालत आहे। मिक्सरच्या जारमध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि झाकणासुद्धा थोडंसं पाणी घातलेलं आहे। हे पाणी आणि यात मी परत थोडंसं पाणी घालून हे पाणी वेगळ्या भांड्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवत आहे। तेलात घातलेला मसाला परतत राहावा
यामुळे खाली करपणार नाही। मसाला तेलावर छान परतला गेलेला आहे, तेल सुटलेला आहे। आता मी भाजलेले करोडे त्यामध्ये घालत आहे, हे आपण तेलावर भाजलेले होते। करोडे पण छान तेलामध्ये परतत आहेत आणि आता खूपच छान तेल सुटलेला आहे। आता यामध्ये मी गरम केलेलं पाणी घालत आहे। गरम केलेलं पाणी भाजीत घातल्यामुळे भाजीला एक वेगळी टेस्ट येते आणि भाजी खूप चविष्ट अशी होते। भाजीला छान उकळी येत आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि करोडे शिजले की नाही हे बघणार आहे। असे हे करोडे लवकर शिजतात, खूप जास्त वेळ लागत नाही। तुम्ही सुद्धा अशी भाजी नक्की करून बघा आणि मला फीडबॅक जरूर जरूर द्या। व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक आणि शेअर नक्की करा आणि नंतर विसरून जाल म्हणून आताच एक लाईक नक्की करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल बटनसुद्धा दाबा, ज्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओज जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला लगेच समजेल आणि तुम्ही सर्वात आधी ते व्हिडिओ बघू शकाल। खानदेश पद्धतीचा डाळ गंडोरीचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे, नक्की बघा। खानदेश स्टाईल उडदाची डाळसुद्धा मी अपलोड केलेली आहे, ती पण नक्की नक्की बघा आणि करून बघा। भाजीवर तेलाचा पातळसा तरंग तयार झालेला आहे आणि भाजी छान हिरवीगार दिसत आहे। अशी ही भाजी खायला खूपच चविष्ट असते। खानदेशी पदार्थांप्रमाणेच मी पापड विबड्यांचे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत। ज्वारीचे पापड कसे करायचे, मक्याचे पापड कसे करायचे, त्याचप्रमाणे बिबडे कसे तयार करायचे, याचे सर्व व्हिडिओ मी टाकलेले आहेत। बटाटा पापड, साबुदाणा चकली हे उपवासाचे पदार्थ कसे करायचे याचेसुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, नक्की बघा आणि प्रत्येक व्हिडिओखाली कमेंट करा म्हणजे मला पण समजेल। परत भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। बाय।